हरिओम, मी सारिका वीरा हळवणकर, उत्तूर उपासना केंद्र। मी 2012 पासून बापूंच्या उपासनेत आणि सेवेत आहे। मी ज्यावेळेला बापूंच्याकडे आले उपासनेला, त्यावेळेला नवीनच होते, थोडेसे आम्ही टेन्शन मध्ये होतो, खूप संकट येत होती आणि अशा मध्ये आम्ही बापूंच्याकडे उपासनेला आलो। आमच्या सासूबाईंची इच्छा होती की आपल्याला एक नातू हवा, पण आम्ही म्हणत होतो की ठीक आहे की एक मुलगी आहे बस, जशी परमेश्वराची इच्छा असेल ते तसं होऊन जाऊ दे। पण काय माहित नाही, थोड्या दिवसांनी मला दिवस गेले आणि मला राहिलं। पण माझा एक प्रॉब्लेम होता की मला राहिल्यानंतर सतत माझं मिसकॅरेज व्हायचं, त्यामुळं आम्हाला ते एक मुलगी बास आणि त्याच्यावरच आम्ही ऑपरेशन करायचा डिसिजन घेतला होता। बापूंची कृपा की राहिलं आणि एक पावणे दोन महिने झाले होते साधारणतः, त्यावेळेला पुन्हा माझ्या पोटात दुखायला लागलं। पोटात दुखायला लागल्यावर आम्ही गडिंग्लजला डॉक्टरांच्याकडे गेलो, पण माझे जे नेहमीचे डॉक्टर होते ना दाखवायचे, ते त्यावेळेला अमेरिकेला गेले होते कॉन्फरन्सला। पण मग आता काय करायचं की त्यांनाच माझा तो प्रॉब्लेम माहिती होता। मग नंतर दुसरे एक गडिंग्लजमध्ये डॉक्टर होते हत्ती म्हणून, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यावेळेला ते होते। त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना दाखवलं तर ते काय म्हटले की तुम्ही घाबरू नका, म्हटले तुम्हाला मेडिसिन देतो 5 दिवसाचे, ते तुम्ही मेडिसिन घ्या, फक्त आता तुम्ही बेड रेस्ट घ्या। आणि आत्ताच माझ्याकडे एक अशी केस आली की 3 महिन्याचं बाळ आहे आणि 48 तास झाले आहेत ब्लिडिंग होऊन, तरी पण ते बाळ जिवंत आहे आणि मला असं वाटतं की तुमची ही केस त्याच्यामध्ये जाते। पण त्यावेळेला मला असं वाटत होतं की समोर माझा बापू बोलायला लागलाय, मला काही ते डॉक्टर दिसतच नव्हते समोरचे। ठीक आहे म्हणलं मी, त्यांच्यावर विश्वास ठेवला, मेडिसिन घेतले आणि घरी आलो। 5 दिवसाची बेड रेस्ट होती, 5 दिवसानंतर आम्ही त्यांच्याकडे परत गेलो। त्यावेळेला पुन्हा सोनोग्राफी केल्यानंतर फक्त एकच असा ठक 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 ठोका दिसत होता त्यांना। ते म्हटले परवापेक्षा इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, तुम्ही मिसकॅरेज क्युरेटिंग करायचं डोक्यातलं काढून टाका आणि लाखात एखादी केस फक्त अशी असते आणि ते तुमच्या बाबतीत घडलेलं। मी त्यावेळेला बापूंना म्हटलं अंबज्ञ ही सगळी कृपा तुझीच आहे। ते बाळ छोटं होतं, ते वाढत होतं पोटात, पण एक 4 महिने झाल्यानंतर माझ्या पोटात खूप दुखायला लागलं, इतकं दुखायला लागलं की मला ते सहनच होत नव्हतं। 5 महिने झाले सोनोग्राफी वगैरे केली, स्कॅनिंग केलं, पण त्याच्यात काहीही दिसत नव्हतं। डॉक्टर म्हटले की बाळ चांगलंय, आम्ही इथं उत्तूरमध्ये पण दाखवलं, नंतर कोल्हापूरला ॲपलला दाखवलं, 3D स्कॅन केलं, पण ते म्हटले सगळं ऑल इज करेक्ट म्हटले, पण तुम्हाला हा त्रास काय होतोय ते मलाही कळत नाही आहे म्हटले। मग मी फक्त काय करायची, पोटाला बापूंची उदी लावायची, पाण्यात उदी टाकायची, दिवसातून 3 वेळा माझं औषध म्हणजे उदी होती, मी ते फक्त उदीवरच जगत होते। 7 महिने कंप्लीट व्हायला एक 8 दिवस म्हणजे मी डॉक्टरांच्याकडे गेले आणि म्हटलं की मला सहन होत नाहीये, बाळ नॉर्मल आहे 2.25 किलोचं आणि तुम्ही माझं सिझेरियन करा। तर त्या म्हणल्या अगं असं कसं होऊ शकतं, तर नाही तुला अजून थोडे दिवस काढावे लागतील। मी म्हटलं मला खूप पोटात दुखतंय आणि मला आता सहन होत नाहीये। त्यांनी पुन्हा मला 1 महिन्याची बेड रेस्ट सांगितली त्या मॅडमनी, 1 महिना मी झोपून काढले। नंतर 9वा महिना स्टार्ट झाला, पुन्हा गेले डॉक्टरांच्याकडे की माझं आता तरी तुम्ही सिझेरियन करा, माझं पहिलं होतं, मला सहनच होत नाहीये। आणि त्यावेळेला इतकी वाईट कंडिशन झाली की घरात कामाला कुणीही बाई मिळेना, इतर वेळेला आमच्याकडे बायका येतात विचारायला की आम्ही काम करायला येऊ का, आणि काय मोठं संकट होतं माहित नाही, पण त्यावेळेला एकही बाई मिळत नव्हती। दोन भांडी फरशी एव्हन मेडिकल सुद्धा मीच बघायचं, म्हणजे इतका मला त्रास सुद्धा सहन करायची ताकद त्यांनाच दिली। 9 महिने कसे तरी झाले, 9 महिने 2 दिवस झाल्यानंतर मी गेले, स्वतःहूनच गेलो आम्ही आणि म्हटलं मी आता ऍडमिट होते, बाळ व्यवस्थित आहे आता। तर त्यांनी ते सिझेरियन करायला घेतलं, त्यावेळेला पण खूप मोठं संकट। त्यांनी मला 2 दिवस पूर्ण फक्त पाण्यावर ठेवायला सांगितलेलं, उपाशी राहायला सांगितलेलं, काही खायचं नाही। भूलीचे डॉक्टर आले 8 वाजता, त्यांनी भूल द्यायसाठी माझी नर्वस चेक केली, तर त्यांना ती नर्वस लागत नव्हती। ते म्हटले अरे बापरे, ह्यांची नर्वस लागत नाही, आता ह्यांचं ऑपरेशन कसं होऊ शकेल, आता आपण करू शकणार नाहीये, बहुतेक पोस्टपॉन झालं, मला खूप मोठा डोंगर आला। ते ऐकून माझ्या छातीतच दुखायला लागले की आता माझं कसं व्हायचं। मग मी बापूंचा धावा सुरू केला, ओम मन सामर्थ्य दाता हा जप मी 11 वेळा केला आणि बापूंना एकच म्हटलं की फक्त तू ये आणि तुझ्या हाताने ते मला तू इंजेक्शन दे भुलीचं आणि माझा सिझेरियन करून घे। काय माहिती नाही ते भुलीच्या डॉक्टरांच्या डोक्यात काय आलं, ते म्हणले मॅडम मी एक लास्ट चान्स घेतो आणि चेक करतो की ह्यांना परत मला नर्व सापडते का, आणि त्याच्यानंतर त्यांना ती नर्व सापडली आणि त्यांनी इंजेक्शन दिलं आणि माझं ते सिझेरियन सुरू झालं, ऑपरेशन झालं, बाळाला बाहेर काढलं। आणि एवढं मोठं सिस्ट साधारणतः 1/4 पाऊण किलोचं ते आतमध्ये होतं पिशवी आणि ते दिसत नव्हतं आणि तेच ते दुखत होतं। ते त्यावेळेलाच ते डॉक्टरांनी सांगितलं की हे सिस्ट होतं त्यामुळं ते दुखायला लागलेलं आहे आणि हे पण ऑपरेशन करून आपल्याला काढावं लागेल,
तर मग मी स्वतः त्यावेळेला डिसिजन दिला. मला बापूने इतकी ताकद दिली होती, मला माहित नाही कुठून ताकद आली, सगळी त्याचीच ताकद होती. मी सरळ सांगितलं की माझा फॉर्म भरून येईपर्यंत तुमचं ते ऑपरेशन होईल, तुम्ही ते सिस्टर काढायला घ्या म्हणून सांगितलं. त्यांनी ते काढायला घेतल्यानंतर माझा फॉर्म भरून आतमध्ये आला. आणि ज्यावेळेला माझी सातवा महिना सुरू होता, त्यावेळेला बापूने स्वप्नात येऊन एक संकेत दिला होता. निळा शर्ट होता आणि मी बापूंच्या क्लिनिकमध्ये गेले होते चेकअपला, माझ्या पोटात दुखते म्हणून. तर बापूंनी सांगितलेलं, तू घाबरू नकोस, तुझा 1 लाखाचा खर्च मी 70,000 आणून ठेवणार आहे. तेव्हापासून ते मला कळलं नव्हतं, पण माझ्या ऑपरेशनच्या वेळेला मला कळालं की 1 लाखाचा खर्च तो 70,000 कसा. माझ्या बापून इतका मोठा त्रास, 2 ऑपरेशन एका ऑपरेशन मध्ये केली, खर्च वाचवला, शिवाय ते बाळाच्या जीवाला जो काय धोका होता तो सुद्धा त्यांना टाळलेला होता. मला त्या ओटीमधून बाहेर आणलं, रूम मध्ये शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यानंतर सलाइन सुरू होतं, पण इतकी थंडी वाजून येत होती, मी 1 फूट उंच उडत होते. अशी 4 ब्लँकेट घातली तरी मला थंडी आवरत नव्हती. डॉक्टर म्हणत होते की हिला औषध इंजेक्शन दिलंय, सलाइन सुरू आहे, तरी पण हिची थंडी कशी आवरत नाही मला काहीच कळत नाही म्हणायला लागले. मग माझ्या आईनं काय केलं, बापूंची उदी मला दिली खायला आणि ती थोडीशी कपाळाला लावली, आणि त्याच्यानंतर 5व्या मिनिटाला माझी थंडी गेली ती. पण त्याच्या पुढे आणखी एक मोठं संकट, संकटाची मालिका संपतच नव्हती माझी. बाळ उठलं, ज्यावेळेला जे जन्माला आलं त्यावेळेला रडलं, त्याच्यानंतर ते डोळे उघडलं नाही, रडलं नाही, काहीच नाही. रात्रीचे 12-1 वाजलं तरी काही कळेना. बाळ मोठं होतं, 1.25 किलोचं. डॉक्टरनी सांगितलेलं की तुम्ही अर्धा तासाचा अलाराम लावा आणि त्या बाळाला दूध घाला. पण ते उठलंच नाही, आम्हालाही कळेना. पाणी पाजवलं तरी पेईना, काहीच होईना. बापूंचा मंत्र सुरू होता, काय बापू संकटाची मालिका सुरू झाली, तू कसा तरणार आहेस मला माहिती नाही. 9 वाजले सकाळचे, 10 वाजले, डॉक्टर सुद्धा चिंतेत पडले. शेवटी ते म्हटले, मी पेडियाट्रिशियनला फोन करतो, आपण बोलवून घेऊया, दाखवूया, नाहीतर आपल्याला त्या बाळाला ऍडमिट करावं लागेल. साधारणतः 11:00 दरम्यान आपलीच एक बापू भक्त आपल्या सेंटरवरची बाळाला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आली. त्यांनी दार उघडलं आणि हरिओम म्हटलं. हरिओम म्हटल्यावर बाळाने डोळे उघडले. मग आम्हाला इतकं असं छान वाटलं, आनंद झाला खरंच की बापूचं ते जे हरिओम शब्द होते ते ऐकूनच त्याला जग बघायचं होतं. नंतर मग आम्ही त्याला हरिओम म्हटलं की तो डोळे उघडायचा, पुन्हा बंद करायचा. असं करत आम्ही त्याला 1-5 चमचे दूध, हरिओम हरिओम करत त्याला ते 5-6 चमचे दूध पाजवलं आणि त्याच्यानंतर तो व्यवस्थित जागा राहिलेला आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सरी.